वेलकम बैक टू द ब्यूटीफुल वर्ल्ड ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री। मेडिसिनल केमिस्ट्री में तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी रुपेश सौर्य तुम्हाला सांगत होतो पर्टिक्युलरली अँटीसायकॉटिक ड्रग्स मध्ये। अँटीसायकॉटिक ड्रग्स मध्ये तुम्हाला आतापर्यंत सांगितलं मी जनरल फिनोथायझिनचं स्ट्रक्चर सांगितलं होतं, त्याच्यामध्ये येणारा सार, त्याच्यामध्ये येणारे सिंथेसिस, नंतर होतं ब्युटायरोफिनोस, ओके, ब्युटायरोफिनोसचा सार सांगितला, त्याच्यामध्ये येणारे ड्रोन ड्रग, हॅलोपिरिडॉल, ट्रायफ्लुपिरिडॉल, दोन ड्रग सांगितले होते, ओके, तुम्हाला आठवत असेल ते स्ट्रक्चर्स वगैरे आणि ते पर्टिक्युलरली त्याची ट्रिक पर्टिक्युलर त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे। याच्यानंतर मी तुम्हाला तिसरा पोर्शन आहे टिपिकल न्यूरोलेप्टिक्स किंवा टिपिकल अँटीसायकोटिक्समधला, ज्याच्यामध्ये ही एक रिंग सिस्टीम आहे। कुठली रिंग आहे बेटा? थायोक्झॅन्थिनची रिंग आहे। थायोक्झॅन्थिन म्हणलं आहे, ओके, ई आणि आर म्हणजे डबल बॉन्ड असणारच आहे म्हणतोय, दिसत असेल या ठिकाणी डबल बॉन्ड। नंतर थायोमिन सल्फर आलेलं आहे। तुम्हाला फिनोथायझिनचं स्ट्रक्चर आठवत असेल बेटा, फिनोथायझिनच्या स्ट्रक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पर्टिक्युलरली तीन रिंग असतात, वरी सल्फर, खाली नायट्रोजन, पण या ठिकाणी नायट्रोजन प्रेझेंट नाही आहे म्हणतोय। एक अल्किन प्रेझेंट आहे, तीन कार्बनचा अल्किन, ओके, इथं नायट्रोजन नाही आहे, डबल बॉन्ड सी एच, डबल बॉन्ड सी एच टू सी एच टू, ओके, हे आहे थायोक्झॅन्थिनचं स्ट्रक्चर। इथं आर वन आठवत आहे। आता असं स्ट्रक्चर आहे थायोक्झॅन्थिनचं, त्याच्यामध्ये काय बेटा, दोन ड्रग येतात, थिओथिक्झिन आणि फ्लुपेन थिक्झिन। थिओथिक्झिनच्या या ठिकाणी सांगितलं की आर वनच्या पोझिशनला काय हा ग्रुप आहे, थिओ म्हणजे थिओ किंवा थायो म्हणा, जसं त्या ठिकाणी प्रोनाऊन्सिएशन कराय तसं तुम्ही करू शकता। थायोथिक्झिन म्हणजे यस ग्रुप आहे, ओके, सल्फर आहे यस ओ टू, जो की नायट्रोजनला अटॅच केला आहे आणि दोन या ठिकाणी मिथिल ग्रुप काढलेले आहेत, यस ओ टू यन सी एस थ्री सी एस थ्री, ओके, हा आर वनच्या पोझिशनला अटॅच करा, म्हणजे मी काय म्हणलो एस ओ टू यन आणि दोन मिथिल ग्रुप, नंतर काय म्हणलं या एक्सच्या पोझिशनला काय अटॅच करायचं आहे मला, ही रिंग अटॅच करायची ज्याच्यामध्ये दोन नायट्रोजन आहेत, स्ट्रक्चर ॲज इट इज काढायचं आहे म्हणतो, हे फक्त हे दोन नायट्रोजनला दोन नायट्रोजन या रिंगमध्ये इनकॉर्पोरेट करा, याला यन सी एस थ्री, ओके, हे दोन नायट्रोजन पुढं सी एस थ्री, हे जनरल स्ट्रक्चर झालं म्हणतो थायोथिक्झिनचं। याच्यानंतर फ्लुपेनथिक्झिन, फ्लुपेनथिक्झिन म्हणलं फ्लू म्हणजे काय, फ्लोरिन असेलच, आला आहे का फ्लोरिन, यस, इथं डायरेक्ट फ्लोरिन ॲड करा म्हणतो, इथं बाकी काही ॲड करू नका, डायरेक्ट फ्लोरिन ॲड करा। जनरल स्ट्रक्चर ॲज इट इज आहे, इथं एक्स होतं बरोबर आहे, हे यनला यन इनकॉर्पोरेट केला आहे, इथला एक हायड्रोजन रिप्लेस केला आहे म्हणतो, कशाने रिप्लेस केला बेटा, इथेनॉलनं रिप्लेस केलेला आहे। इथेनॉल म्हणजे काय, सी एच टू सी एच टू ओ एच, हे स्ट्रक्चर आहे बेटा फ्लुपेनथिक्झिनचं। मी काय सांगतोय, थायोथिक्झिनमध्ये दोन ड्रग म्हणलोय, पहिला ड्रग कुठला, थायोथिक्झिन किंवा थायोथिक्झिन, दुसरा ड्रग आहे फ्लुपेनथिक्झिन। थिक्झिन आलेलं आहे म्हणतोय, ई एन ई आहे म्हणतोय, थिक्झिन म्हणलेलं आहे, ओके, त्याच्यामध्ये डबल बॉन्ड येणारच आहे म्हणतोय, बरोबर आहे, फक्त या ठिकाणी नायट्रोजन नाही, एवढी काळजी घ्या, नायट्रोजन जर लावला बेटा तर मार्क गेले म्हणून समजायचं, खड्ड्यात गेला म्हणतो, लक्षात ठेव या ठिकाणी नायट्रोजन नाही आहे। इथं काय सांगितलं, सल्फरला सल्फर, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड सी एच डबल बॉन्ड सी एच टू सी एच टू, हे तर जनरल आहे, या ठिकाणी एक्स होतं म्हणतोय, या ठिकाणी काय सांगतोय, वारंवार तेच सांगतोय, हे एक अल्किन आहे, या ठिकाणी एक्स, या एक्सच्या पोझिशनला हे ग्रुप लावायचे दोन, म्हणजे दोन स्ट्रक्चर तयार होत आहे म्हणतोय। थायोथिक्झिन म्हणलोय, थायोथिक्झिन म्हणजे काय, या ठिकाणी इथं आर वनची पोझिशन होती, म्हणजे या ठिकाणी एस ओ टू हा यन आणि दोन मिथिल ग्रुप अटॅच करा, हे जनरल स्ट्रक्चर आहे। या ठिकाणी एक्स, या एक्सच्या पोझिशनला काय करायचं आहे, दोन नायट्रोजन इनकॉर्पोरेट करा एका रिंगला, ओके, याला सी एच थ्री लावा, ही झालं थायोथिक्झिनचं स्ट्रक्चर। याच्यानंतर काय, फ्लुपेनथिक्झिन, खूप सोपं आहे, फक्त चेंज काय केला लक्षात घ्या, फ्लुपेनथिक्झिन, फ्लू म्हणजे काय, फ्लोरिन आहे, डायरेक्ट फ्लोरिन लावायचं, म्हणजे कसा, सी एफ थ्री, ओके, सी एफ थ्री। नंतर काय बेटा, या ठिकाणी दोन नायट्रोजन, पण एक क्रायटेरिया या ठिकाणी लक्षात ठेवायचं सांगितलं, या ठिकाणी काय होतं, सी एस थ्री लावला होता, इथं काय लावायचं आहे मला, इथेनॉलचं स्ट्रक्चर करायचं आहे, म्हणजे सी एस टू सी एस टू ओ एच, हे आहे फ्लुपेनथिक्झिनचं स्ट्रक्चर। स्ट्रक्चर खूपच इम्पॉर्टंट आहेत, स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं कसं,
आणि त्या ठिकाणी काय काय लक्षात ठेवायचं हे सांगतोय मी प्रत्येक व्हिडिओ सिरीजमध्ये. मी काय सांगितलं, पर्टिक्युलरली पहिलं फिनोथायाझाइन सांगितलं होतं, नंतर ब्युटारोफिनॉल सांगितलं होतं. आठवत असेल तुम्हाला टिपिकल न्यूरोलेप्टिक्समध्ये पहिलं काय सांगितलं होतं बेटा, फिनोथायाझाइन. नंतर काय सांगितलं बेटा पर्टिक्युलरली, ब्युटायरोफिनोन. दोन्हीचं जनरल स्ट्रक्चर सांगितलं, याच्यात सार सांगितलं, याच्या सिंथेसिस, याच्यामध्ये सार सांगितलं, याच्यात कुठलं सिंथेसिस नव्हतं, याच्यात दोन ड्रग होते म्हणलं होतं, आठवत असेल तुम्हाला. आणि फिनोथायाझाइनमध्ये या ठिकाणी तीन मॉडिफिकेशन्स त्या ठिकाणी केले होते, आठवत असेल, त्या ठिकाणी तीन चेंजेस होते. ओके, या ठिकाणी जर एक नायट्रोजन प्रेझेंट असेल तर असं एक मॉडिफिकेशन होतं, एका रिंगला जर दोन नायट्रोजन अटॅच असतील तर असं एक मॉडिफिकेशन होतं, आणि वरती जर त्या ठिकाणी पर्टिक्युलर अलिफॅटिक साइडचेन असेल तर तसं एक मॉडिफिकेशन होतं. असं तीन मॉडिफिकेशन फिनोथायाझाइनमध्ये, ब्युटारोफिनोन्समध्ये दोन ड्रग होते, पर्टिक्युलरली हॅलोपिरिडॉल आणि ट्रायफ्लुपिरिडॉल एक होता. ओके, आणि तिसरं या ठिकाणी सांगत आहे थिओथिक्झिन. हे तिन्ही पण या ठिकाणी टिपिकल न्यूरोलेप्टिक्समध्ये सांगतोय. ओके, थिओथिक्झिनमध्ये दोन ड्रग, थायोथिक्झिन SO2 NCS3 CS3 या ठिकाणी अटॅच केला, हिअरिंग ॲच इज इट ट्रॅव्हली या स्ट्रक्चरला या एक्सला, तर थिओथिक्झिन. फ्लुपेनथिक्झिनमध्ये काय, CF3, आणि या ठिकाणी काय, हे अल्किन तर कॉमनच होता, याला काय लावायचं आहे, एक्स. एक्स कुठला बेटा, दोन नायट्रोजन इनकॉर्पोरेट केला एका रिंगला, त्याला पुढे एक अल्कोहोल टाकला, अल्कोहोल कुठला, इथेनॉल, CH2CH2OH. स्ट्रक्चर आहे फ्लुपेनथिक्झिनचं. दोन्ही पण ड्रग शिझोफ्रेनियामध्ये यूज केले गेलेले आहेत. शिझोफ्रेनिया म्हणजे अशी कंडिशन ज्याच्यामध्ये जी काय रियालिटी असते ती वर्ल्डसोबत कम्पेअर केली जाते. म्हणजे मी काय म्हणलो, शिझोफ्रेनियामध्ये सांगितलं होतं पर्टिक्युलर एखादा पेशंट असेल, बरोबर आहे, तो जर पर्टिक्युलर जी काय रियालिटी चालू आहे त्या रियालिटीला सोडून जर वर्ल्डसोबत कम्पेअर करत असेल त्याचं इमॅजिनेशन, तर ती कंडिशन आहे शिझोफ्रेनिया. दोन्ही पण शिझोफ्रेनियामध्ये यूज केले गेलेले ड्रग आहेत. फ्लुपेनथिक्झिनमध्ये एक जनरल इन्फॉर्मेशन अशी पण आहे की 70% डॉक्टर या ठिकाणी रेकमेंडेड करतात या ड्रगला शिझोफ्रेनियाच्या कंडिशन्समध्ये. 70% डॉक्टर सेफेस्ट ड्रग म्हणून पण सांगितलं गेलेलं आहे. आणि जवळपास जर याचे साईड इफेक्ट जर झाले बेटा पर्टिक्युलरली, तर ते जनरली ड्राय माउथ, म्हणजे ज्या ठिकाणी माउथ कोरडं पडतंय म्हणतो आपण, बरोबर आहे, ड्राय माउथ हा एक जनरल साईड इफेक्ट आहे थिओथिक्झिन फ्लुपेनथिक्झिनचा. ओके, असे एक मॉडिफिकेशन्स आहे. नंतर पर्टिक्युलरली आणखीन एक मॉडिफिकेशन येते चौथं, ज्याच्यामध्ये एक वेगवेगळ्या रिंग सिस्टीम असतील, ते चौथं जे काय मॉडिफिकेशन आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. टिल देन बाय.